ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामीरिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर परत एकदा हे सौभाग्य आहे की इस्कॉन लातूरच्या भक्तांसोबत श्रीमद भागवतमवर चर्चा करण्याची एक संधी प्राप्त होती आहे। आज आपण श्रीमद भागवतम स्कंद क्रमांक 10, अध्याय क्रमांक 44, श्लोक क्रमांक 43 ते 39 यातला एक श्लोक ज्याच्यावर तात्पर्य दिलेलं आहे त्या श्लोकला रिसाइट करूया। 10.44.47 स्कंद 10वा अध्याय क्रमांक 44 श्लोक क्रमांक 47। अनागसाम त्वं भूतानां कृतवान्द्रो अहम् उल्बणम् तेने मां भो दशाणितो भूतदृक्को लभेत् क्षमः। अनुवाद: हे प्रियजन, तुम्ही सामान्य निष्पाप जीवांच्या प्रति केलेल्या हिंसेमुळे तुमची ही स्थिती झालेली आहे। आपल्या स्वतःच्या आनंदासाठी कुणी दुसऱ्याला कसे काय हानी पोहोचवू शकतो? तात्पर्य अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपादजी द्वारा आपल्या दैन्यमय प्रार्थना केल्यानंतर ह्या स्त्रिया वास्तविक ज्ञान बोलायला लागल्या आणि भगवान श्रीकृष्णांच्या संगामुळे त्यांचे मन शुद्ध झाल्यामुळे आता त्या वास्तविक ज्ञान अनुभवायला लागल्या। पुढचा श्लोक: सर्वेषामिह भूतानां एष हि प्रभवाप्ययः गोप्ता च तत् वध्यायी न क्वचित् सुखमेधते। अनुवाद: भगवान श्रीकृष्णच प्रत्येक जीवाच्या येण्यासाठी आणि जाण्यासाठी कारण आहेत आणि तेच सगळ्यांचे पालन करता देखील आहेत। त्यांच्या प्रती अपमानजनक भावना रखणारा व्यक्ती कधीही सुखाची आणि समृद्धीची कामना करू शकत नाही। श्लोक क्रमांक 49 श्री शुक उवाच: राजयोषित आश्वास्य भगवान लोक भावनः या माहुर्लोकी किं संस्थां हतानां समकारयत। शुकदेव गोस्वामी म्हणाले, अशा पद्धतीने राज स्त्रियांना समजवल्यानंतर भगवान श्रीकृष्ण जे संपूर्ण जगाचे पालन करता आहेत त्यांनी सगळ्यांच्या अंत्यविधीसाठी योग्य ते प्रयोजन करून त्यांच्या अंत्यविधी संपूर्ण केल्या। हरे कृष्ण। तर प्रसंग हा आहे, भगवान श्रीकृष्ण वृंदावन मधून मथुरेला गेलेले आहेत आणि मथुरेला गेल्यानंतर आपल्या सुंदर सुंदर लीला केल्यानंतर आता भगवान श्रीकृष्णांनी कंसाचा वध केला आणि केवळ कंसाचा वध नाही केला तर चानूर मुष्टिक आणि कंसाचे जेवढेही सहचर होते सिपाही होते सगळ्यांचा वध भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांनी केला। आणि हा वध केल्यानंतर साहजिकच ही भावना आहे की सगळ्या ज्या त्या राजाच्या सिपायांच्या योद्ध्यांच्या पत्नी होत्या त्या स्त्रिया होत्या त्या सगळ्या त्या स्थानावर आल्या आणि त्या शोक करायला लागल्या। ही या जगामधील एक अतिशय सामान्य गोष्ट आहे की कुणा व्यक्तीचा वध झाल्यानंतर कुणाची मृत्यू झाल्यानंतर आपण शोक करतो, है ना। खास करून तो व्यक्ती जो जाणारा व्यक्ती आहे तो जर आपला खूप घनिष्ठ असेल तो आपल्या जवळचा असेल त्याच्याशी आपलं काहीतरी नातं असेल भलेही ते रक्ताचं असो वा भावनिक नातं असो मनाचं नातं असो असा व्यक्ती जर कुणी गेला तर आपण शोक करतो।
आणि हे साहजिक आहे, खूप सहजरित्या दृष्टीस पडणार दृश्य आहे. आणि म्हणूनच आचार्य सांगतात की जीवनाची जी मुख्य सत्यता आहे, जीवनाची जी वास्तविक वास्तविकता आहे, त्याला आपण स्वीकार करणं खूप आवश्यक असतं. आपण जर ती वास्तविकता स्वीकार नाही केली तर आपण शोक दुःख या सगळ्यांचं कारण बनतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ग्रस्त करून टाकतात. काय आहे जीवनाच्या वास्तविकता? जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. ह्या चार गोष्टी आहेत ज्या कुणीही टाळू शकणार नाहीये, है ना. ते म्हणतात ना या जगामध्ये ना समभाव असणं खूप महत्वाचं आहे. सगळ्यांच्या प्रती सारखी भावना असली पाहिजे. आता कोणती भावना सगळ्यांच्या प्रती सारखी असेल तर बाकी कुठली गोष्ट असो अथवा नसो, ह्या चार गोष्टी प्रत्येकासाठी सामान्य आहेत, प्रत्येकासाठी येणाऱ्याच आहेत, प्रत्येक जण याला भोगणारच आहे. कारण ही जीवनाची मुख्य आणि वास्तविक सत्यता आहे. आणि मग जेव्हा या गोष्टींना आपण सामोरे जातो, जेव्हा या गोष्टी आपल्याला अनुभवाव्या लागतात, या गोष्टींचा आपल्याला जेव्हा अनुभव घ्यावा लागतो, त्यावेळेस मग खरी परीक्षा होते, है ना. सगळं काही व्यवस्थित चालू आहे तर आपली भक्ती सुद्धा खूप छान पद्धतीने चालू असते. सकाळी मंगलआरती चालू आहे, त्याच्यानंतर भागवतम कथा होते, त्याच्यानंतर आपलं जे उदरनिर्वाह करण्याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित चालू आहेत. सगळेजण आपल्याला सन्मान देतात, सगळेजणांशी आपले संबंध खूप छान आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस चालू आहेत ना, आपण सगळं काही चांगलं चालू असतं. आणि त्या स्थितीमध्ये जर एखादी विपदाजनक स्थिती आली, एखादी गोष्ट अशी आली की ज्या वेळेस आपल्या सहनशीलतेची, आपल्या नम्रतेची परीक्षा होते, त्यावेळेस मग आपलं खरं व्यक्तित्व बाहेर येतं. ते व्यक्तित्व जे वास्तविक आहे परंतु क्षणिक किंवा थोड्या काळासाठीच्या भक्तीमुळे आपण त्याला आच्छादित करून ठेवलेलं आहे. नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कभू नये, श्रवणादी शुद्ध चित्त कोरी येऊ दे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये कृष्ण प्रेम शाश्वत आहे, ते कुठून बाहेरून नाही आणावं लागणार. जसं एक शिल्पकार एक मूर्ती घडवताना तो एक मोठा पाषाण, एक मोठा दगड घेतो आणि त्या दगडामधून मूर्ती घडवतो, बरोबर. तर ज्या वेळेस तो मूर्ती घडवत असतो त्यावेळेस तो ती मूर्ती कुठून बाहेरून आणून त्या दगडामध्ये टाकत नाही. त्या मूर्तीचा, त्या दृश्याचा, त्या जी मूर्ती त्याला घडवायची आहे ती वास्तविक त्या दगडामध्ये पहिलेपासून आहे. तो फक्त तो अनावश्यक भाग काढून टाकतो, अनावश्यक दगड जो आहे तो काढून टाकतो. आणि त्या अनावश्यक दगड काढल्यामुळे त्या दगडाला एका सुंदर मूर्तीचं रूप प्राप्त होतं. त्याचप्रमाणे कृष्ण भक्ती ही शाश्वत आपल्या हृदयामध्ये आहे. ती अमरच्याही हृदयात आहे, ती संदीपच्याही हृदयात आहे, ती आरतीच्याही हृदयात आहे, त्या ती इस्माईलच्या हृदयात पण आहे, ती जोसेफच्या हृदयात पण आहे, ती मोहम्मदच्या पण हृदयात आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये कृष्ण भक्ती आहे. मग तो भारतीय असो, अमेरिकी असो, जर्मन असो, पाकिस्तानी असो, वृंदावनमध्ये राहणारा असो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये कृष्ण भक्ती आहे. जगामध्ये असा एकही जीव नाहीये की ज्याच्या हृदयामध्ये नित्य कृष्ण भक्ती नाहीये. पण त्या कृष्ण भक्तीच्या वर आच्छादन आहे. ती कृष्ण भक्ती आच्छादिल्या गेलेली आहे आणि त्या आच्छादनामुळे आपण त्या भक्तीला बघू शकत नाही. जसे एकदा श्रील प्रभुपादजी त्यांच्या अनुयायांसोबत प्रभात भ्रमण करायला निघाले आणि प्रभुपादजी प्रभात भ्रमण करत असताना त्या ठिकाणी खूप थंडी होती आणि त्यामुळे जे पाण्याचा साठा होता त्यावर पूर्ण बर्फ जमलेला होता. तर प्रभुपादजी चालत असताना ते काठीनी त्या बर्फाला असे फोडायला लागले, जोरात काठी मारायचे, तो बर्फ तिथला तुटायचा आणि आतून डुबुक असं पाणी बाहेर यायचं. मग प्रभुपादजी अजून थोडे पुढे गेले, प्रभुपादांनी परत काठी मारली, बर्फ तुटला आणि पाणी बाहेर आलं. आणि चालत 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 प्रभुपाद हे करत राहिले तेव्हा
प्रभुपादांच्या एका शिष्याने विचारलं, तमाल कृष्ण गोस्वामी महाराज विचारतात, प्रभुपाद जय तुम्ही काय करताय, हे काय छोट्या मुलांसारखं खेळ लावलाय, काठी मारताय, बर्फ तुटतोय, पाणी बाहेर येतोय, असं का? प्रभुपादजी सांगतात, थोडे पुढे जातात, परत काठी मारतात, बर्फ तुटतो आणि पाणी बाहेर येत. आणि प्रभुपादजी सांगतात, पाण्याचा मूळ स्वभाव आहे तरल असणे, ना, लिक्विड असणे, प्रवाही असणे, तरल असणे, हा पाण्याचा मूळ स्वभाव आहे. परंतु या स्वभावावर बर्फाचं आच्छादन झालेलं आहे जे सामान्य नाहीये, है ना. सामान्यतः पाणी तरल असतं, वाहतं असतं, प्रवाही असतं, परंतु आता त्याच्यावर बर्फाचं आच्छादन झालेलं असल्यामुळे तो तरल भाव, तरल स्वभाव आपण अनुभवू शकत नाही. आणि साधू जो असतो, साधूचे जे शब्द असतात, साधूचे जे निर्देश असतात, साधूचे जे वचन असतात, ते या काठीप्रमाणे असतात, ते त्या आच्छादनाला भेदतात आणि जो मूळ स्वभाव आहे तो बाहेर येतो. शिल प्रभुपादांचे ग्रंथ, शिल प्रभुपादांचे उपदेश हे सगळे त्या काठीप्रमाणे कार्य करतात. आणि आपल्या हृदयामध्ये कृष्ण भक्तीवर जे झालेलं आच्छादन आहे त्या आच्छादनाला भेदतात आणि आतून डुबुक असं पाणी जे बाहेर येतं तशी कृष्ण भक्ती, कृष्ण प्रेम बाहेर येतं. नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबून आहे. आणि ते बाहेर कसं येतं? श्रवणादी शुद्ध चित्त कोरी येऊ दे. त्याची त्याचा आरंभ होतो श्रवणाने. आपण ज्या वेळेस ऐकायला लागतो, श्रवण करतो, त्यावेळेस ते कृष्ण प्रेम जागृत व्हायला लागतं. आणि जागृत कृष्ण प्रेम आपल्याला सगळ्या मोहांपासून, सगळ्या दोषांपासून, सगळ्या अनर्थांपासून, सगळ्या विपदांपासून रक्षण करतं. ते कृष्ण प्रेम आपल्या हृदयामध्ये जागृत होणं खूप आवश्यक आहे. तर ही आपली वास्तविक स्थिती असताना आपण ज्या वेळेस या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रामध्ये राहून, ज्या वेळेस जन्म मृत्यू जरा व्याधी या गोष्टींचा अनुभव करतो, त्यावेळेस त्यापासून होणारा जो क्लेश आहे, जे दुःख आहे, त्यामुळे आपण ग्रस्त होऊन जातो, व्यथित होतो, दुःखी होतो, अतिशय दुःखाचा अनुभव करतो. वास्तविक जर आपण बघितलं तर ह्या चारही स्थिती आपल्याला दुःख देणाऱ्या आहेत, है ना. आपल्याला जन्म वाटतं जन्मामध्ये काय दुःख असेल, पण ते जे बाळ जे 9 महिने आईच्या गर्भामध्ये असतं, एकदम असं बांधून ठेवलेल्या अर्ध वक्राकार स्थितीमध्ये, आईनी तिखट खाल्लं की त्याला त्रास, आईला ऍसिडिटी झाली की त्याला त्रास, त्याच्या अवतीभोवती पूर्ण ते पाणी आहे लायकर, आणि त्याच्यामध्ये खूप सारे जीव जंतू आहेत जे त्याचा चावा घेत आहेत. आणि अशा स्थितीमध्ये 9 महिने राहून नंतर मग असह्य वेदना सहन करत ती स्त्री प्रसव होते, त्यावेळेस जे जो पेन आहे, जे दुःख आहे, तेही अतिशय घनघोर आहे. आणि ती त्या स्थितीमधून जन्म घेतल्यानंतर व्यक्ती ज्या वेळेस मातेच्या गर्भामध्ये असतो त्यावेळेस प्रार्थना करतो की हे भगवंता, मला या दुःखमय स्थितीतून बाहेर काढ, बाहेर आल्यानंतर मी तुझाच आहे रे, आता मी एकदा मला या स्थितीतून बाहेर काढ. सी ही स्थिती, ही प्रार्थना आपण ज्या वेळेस गर्भात होतो ना आईच्या, त्यावेळेस पासून चालू आहे की हे भगवंता, मला या स्थितीतून बाहेर काढ, एकदा या स्थितीतून बाहेर आलो की निरंतर तुझंच नामस्मरण करत राहील, तुझीच भक्ती करत राहील. नंतर मग जन्म होतो. जन्म झाल्यानंतर व्यक्ती विचार करतो, अरे वा, इथे तर सगळेजण टाळ्या वाजवत आहेत, मी बाहेर आलो म्हणून पेढे वाटतात, जिलेबी वाटतात, मग कदाचित हे जग चांगलंय वाटतं, कदाचित हे जग चांगलंय. आणि मग तो जीव या जगातील सुखदुःखांचा, आनंदाचा, मायेचा, स्नेहाचा अनुभव करायला लागतो आणि हे जग आवडायला लागतं. भक्ती विनोद ठाकूर खूप सुंदर भजन लिहितात, भुलिया तुमारे संसारे असिया,
तेन न विध व्यथ कि या जगामध्ये मी आल्यानंतर तुम्हाला विसरून जातो, मग ते विसरून जातो की गर्भामध्ये मी काय प्रार्थना केलेली आहे, आणि मग या जगाच्याच कार्यकलापामध्ये मग्न होऊन जातो, रममाण होतो, आणि एवढा गुंतून जातो की विसरून जातो की मी तुमच्यासाठी काहीतरी प्रार्थना केली आहे, तुम्हाला काहीतरी वचन दिलं. आणि मग हे मार्गक्रमण करत असताना जन्मापासून अनुभव घेत 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 आपण मोठं व्हायला लागतो. पण हे करत असताना सुद्धा जे दुसरे दुःख असतात ना, व्याधी आदी, हे आपल्याला आठवण करून देत असतात. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण व्याधीग्रस्त होतो त्यावेळेस वास्तविक ही जी प्रकृती आहे आपल्याला आठवण करून देत असते असा विचार नको करू. ऑल इज वेल, की सगळं ठीक आहे, इथे दुःख आहे, शिक आणि सुधार. ज्यावेळेस आपला घसा खवखवतो, ताप येतो, हे एक पॉइंटर आहे, हे एक आपल्याला आठवण करून देतं, सुधार, भक्ती करणं खूप आवश्यक आहे जीवनामध्ये. या जीवनात खरं खुरं सुख नाही आहे. प्रत्येक जण व्याधीचा अनुभव करतो, त्या व्याधीची तीव्रता आणि त्याचं स्वरूप प्रत्येकासाठी वेगळं असतं, पण प्रत्येक व्यक्ती व्याधीचा आजारांचा अनुभव निश्चितपणे करतो. आणि जरा म्हातारपण, आणि कुणाला हवं असतं म्हातारपण? नको असतं, है ना? पण म्हातारपण दार ठोठावतं, फक्त आपल्याला कळत नाहीये की त्याने कसं दार ठोठावलंय. म्हातारपण दार ठोठावतं, हे इथे आधी थोडे 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 केस पांढरे व्हायला लागतात, टक 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 टक, नॉक 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 नॉक, म्हातारपणाने दार ठोठावलंय, राईट? आपले दात पडायला लागतात, नॉक नॉक, दार ठोठावलंय. आपली जी त्वचा है ना, जी सुंदर आहे, त्याच्यावर आता सुरकुत्या यायला लागतात, नॉक नॉक, दार ठोठावलंय. असे प्रत्येक जे ज्या स्थिती आहेत ज्यांचा आपण अनुभव करत जातो, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, ह्या वास्तविक आपल्याला आठवण करून देतात. हे जेव्हा जीवन शाश्वत नाहीये रे बाबा, मृत्यू नॉक नॉक करतंय, आठवण करून देतंय की झालं, आता 40-50 झाले, तयारी करा. पण आपण विचार करतो की मला याची काही आवश्यकताच नाहीये, कारण अहणी अहणी भूतानी गच्छंती यमालयम शेषः स्थावरम इच्छंती किम आश्चर्यम परम. यक्षांनी ज्यावेळेस युधिष्ठिर महाराजांना विचारलं की या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय, त्यावेळेस युधिष्ठिर महाराजांनी हे नाही सांगितलं की आग्र्याचा ताजमहल, इजिप्तचे पिरामिड, चायनाची भिंत, पॅरिसचा आयफेल टॉवर, नाही, हे महान आश्चर्य आहेत असं युधिष्ठिर महाराज म्हटले नाही. युधिष्ठिर महाराजांनी काय सांगितलं, अहनी अहनी भूतानी गच्छंती यमालय. हळू 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 प्रत्येक जण यमराजाच्या दरबाराकडे वाटचाल करतोय, प्रत्येक जण मृत्यूच्या दाढेमध्ये गिळंकृत होण्यासाठी जातोय, परंतु शेषः स्थावरम इच्छंती. माझ्या इकडच्या घरातले कुणीतरी गेले, त्या घरातले कुणीतरी गेले, नात्यातलं कुणीतरी गेलं, मित्र परिवारातील कुणीतरी गेलं, सगळे जातायत, मला माहितीये हळूहळू सगळेजण जातायत, परंतु मी नाही जाणार, मी शाश्वत आहे, मी इथेच राहणार. ही जी भावना आहे, ही जी संकल्पना आहे, हा जो मिथ्या विश्वास आहे ना, तो माणसाला इथंच राहण्याचे कार्य करण्यासाठी प्रेरित करत असतो, बाध्य करतो. आपण त्या व्यतिरिक्त काही विचार नाही करू शकत. आपण नाही विचार करत की खरंच एक दिवस जाऊ जाणार आहे. हा, कधी विचार जरी केला तरी आपले कार्य त्या पद्धतीने नसतात. आपल्याला कधी असं वाटतं का, समजा या क्षणी मृत्यू असेल तर मी रेडी आहे, तर मी तयार आहे? नाही, खूप सारे कामं बाकी आहेत, हे करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं.
वैकुंठाचं विमान आलं त्यावेळेस तुकाराम महाराजांनी विचार नाही केला की अजून एक 10-15 ग्रंथ लिहायचे बाकी आहेत, 10-15 अभंग बाकी आहेत. तत्क्षण तुकाराम महाराज तयार होते. परीक्षित महाराजांना ज्या वेळेस शाप मिळाला की 7 दिवसानंतर तुमचा मृत्यू होणार आहे, तक्षत नावाचा एक उडता सर्प येऊन तुम्हाला दंश करून तुमचा मृत्यू होणार, परीक्षित महाराजांनी तत्क्षण तयारी दाखवली. हे तत्क्षण खूप आवश्यक आहे की प्रत्येक क्षणी आपण भगवत भक्तीसाठी, कृष्ण भक्तीचा अनुभव घेण्यासाठी, कृष्ण भावनाभावित कर्म करण्यासाठी आणि अंततोगत्वा कृष्णाला प्राप्त करण्यासाठी तयार आहोत का. म्हणून मी नेहमी म्हणतो, प्रत्येक दिवशी रात्री झोपताना आपण एक विचार केला पाहिजे की आज मी जे कार्य केलेले आहेत त्या कार्यांच्या आधारे, त्या सगळ्या कार्यांच्या आधारे मी एक पाऊल कृष्णाकडे गेलोय की एक पाऊल कृष्णापासून दूर गेलोय. हॅव आय कम क्लोजर टू कृष्णा वन स्टेप ऑर हॅव आय गॉट वन स्टेप अवे फ्रॉम कृष्णा. मी एक पाऊल कृष्णाकडे गेलोय का एक पाऊल कृष्णापासून दूर गेलोय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण आपल्या जीवनातील प्रत्येक कार्य, मग ते कार्य काहीही असो, पोळी लाटणे असो, भाजीला फोडणी देणं असो, मोठं मोठं प्रवचन देणं असो, कीर्तन करणे असो, कुणाची सेवा करणे असो, पाणीपुरी खाणं असो, कुठलंही कार्य असो, आपल्या आयुष्यातलं प्रत्येक कार्य एक तर आपल्याला कृष्णाकडे घेऊन जातं नाही तर कृष्णापासून दूर घेऊन जात. आपण सजग, सतर्क नेहमी असलं पाहिजे जेणेकरून आपली वाटचाल कृष्णाकडे व्हावी, कृष्णापासून दूर नको. असं म्हणतात ना की एक कधी कधी वाटतं की या एका छोट्या गोष्टीमुळे काय फरक पडणार आहे ना. आता मी ट्रॅव्हलिंग मध्ये आहे तर मी ट्रॅव्हलिंग मध्ये आता ठीक आहे बाबा, नाही मिळालं मला जे बिना कांदा लसूणचं सात्विक अन्न नाही मिळालं, काय फरक पडतो. एकदा खाल्ल्याने काय भक्ती नष्ट होते का? नाही. एकदा खाल्ल्याने भक्ती नष्ट नाही होत, पण त्या एकदा खाल्ल्याने आपण आपलं मन आपल्याला कन्व्हिन्स करत, समजावत की आपण एक पाऊल चाललोय बाजूने. जसं आता मुंबई एअरपोर्ट आहे, मुंबई एअरपोर्ट वरून सगळे विमान धावपट्टीवरून धावतात है ना, आणि ते धावपट्टीवरून धावत असताना नंतर असं टेक ऑफ करतात. तर ते टेक ऑफ करत असताना जर 1° इकडे गेलं तर विमान दिल्लीला जाईल, 1° इकडे गेलं तर विमान कोलकात्याला जाईल, 1° इकडे गेलं तर विमान चेन्नईला जाईल, 1° दुसऱ्या बाजूला गेलं तर विमान न्यूयॉर्कला जाईल, 1° दुसऱ्या बाजूला गेलं तर ते विमान ऑस्ट्रेलियाला जाईल. धावपट्टी एकच आहे, त्या एकाच धावपट्टीवरून सगळे विमान त्याच वेगाने धावतात आणि नंतर उड्डाण घेतात, आणि ते उड्डाण घेत असताना त्यांच्या दिशेमध्ये असलेला 1° फरक त्या विमानाला दिल्ली, कोलकाता, न्यूयॉर्क, मेलबोर्न, मॉस्को वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात. त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये कार्य तेच करतो, कृती त्याच पद्धतीची करतो, आणि त्याच पद्धतीची कृती करत असताना, त्याच प्रकारची कार्य करत असताना केवळ 1° फरक आपल्याला वैकुंठामध्ये जाणाऱ्या विमानापासून यमराजाच्या दरबारात जाणाऱ्या विमानामध्ये घेऊन जात. आपलं गंतव्य हे आयुष्यभर किती मोठ्या गोष्टी करत राहिलो याच्यावर निर्धारित नाही राहत. आपलं गंतव्य
छोट्या छोट्या स्थितीमध्ये, छोट्या छोट्या घटनांमध्ये, छोट्या छोट्या कार्यांमध्ये माझी भावना किती कृष्ण भावना भावित आहेत यावर निर्भर करते. आणि म्हणून मग जेव्हा या प्रकारची स्थिती असते, जेव्हा व्यक्ती पूर्णपणे कृष्ण भावना भावित कार्य करायला लागतो, त्यावेळेस मग त्याला शोक मोह या गोष्टींचा त्रास नाही होत. उदाहरणार्थ जर आपण बघितलं की अर्जुन एके दिवशी युद्ध करत करत खूप दूर गेला कुरुक्षेत्राच्या रणभूमीमध्ये, आणि तो तिकडे दूर गेल्यानंतर अर्जुनाने हा अनुभव केला नाही, हा विचारही केला नाही की आज काहीतरी अघटित घटेल. परंतु ज्या वेळेस अर्जुन परत आला, त्यावेळेस त्यांनी बघितलं की आज चक्रव्यूह रचला होता द्रोणाचार्याने, आणि त्या चक्रव्यूहला भेदण्याची कला फक्त अर्जुन कृष्ण या दोघांनाच माहीत होती पांडवच्या पांडवांच्या पक्षामध्ये. आणि तिसरा व्यक्ती ज्याला ही कला माहीत होती, जो फक्त भेदू शकत होता, तिथून परत येण्यासाठी जे आवश्यक ज्ञान आहे ते त्याच्याकडे नव्हतं, आणि तो म्हणजे अभिमन्यू. आणि अर्जुन संध्याकाळी परत आला. परत आल्यानंतर त्यांनी बघितलं की अभिमन्यू वीरगतीला प्राप्त झालेला आहे, आणि तो अभिमन्यू तिथे वीरगतीला प्राप्त झालेला बघितल्यानंतर अर्जुन तीव्रतेने ओक्साबोक्सी रडायला लागला, खूप रडला. अभिमन्यूचं शव त्यांनी आपल्या मांडीवर घेतलं, लाडका पुत्र, आणि तो हे जग सोडून निघून गेलाय. तर अर्जुन आपल्या मुलाच्या वियोगामध्ये दुःखाचा अनुभव करतो. अर्जुन आपल्या मुलाच्या वियोगामध्ये अशा पद्धतीचा अनुभव करतो की तो पूर्णपणे ध्वस्त होऊन जाईल, आणि अर्जुन खूप रडतो, खूप शोक करतो. अर्जुन खूप शोक प्रकट करतो, खूप रडतो त्या अभिमन्यूचं शव आपल्या मांडीवर घेऊन. आणि त्या स्थितीमध्ये थोडा वेळ तो शोक केल्यानंतर मग अर्जुन उभा राहतो, उठतो आणि प्रतिज्ञा करतो. काय प्रतिज्ञा करतो? की उद्या सूर्यास्ताप्रमेय पर्यंत जयद्रथाचा शिरच्छेद करेन, किंवा मग मी अग्निमध्ये प्रवेश करेन. तर आपल्या प्रियजनांच्या मृत्यूनंतर इथे अर्जुन एका पद्धतीचा अनुभव करतो, अर्जुन एक पद्धती आपल्या समोर प्रगट करतो. आणि आजच्या श्लोकामध्ये आपण बघतोय की ज्या सगळ्या स्त्रिया आहेत, कंस, त्याचे सिपाही, त्याचे सगळे सैनिक, मित्र, बंधू, या सगळ्यांची हत्या केल्यानंतर त्या कशा पद्धतीने इथे त्या स्थितीला रिॲक्ट करतात, तर आपण बघतो की एकाच प्रकारची स्थिती आहे की प्रियजनांचा मृत्यू या स्थितीमध्ये अर्जुन कसं रिॲक्ट करतो आणि सगळ्या स्त्रिया कसं रिॲक्ट करतात. तर अर्जुन अभिमन्यूच्या मृत्यूनंतर खूप सारा शोक प्रकट करतो, आणि नंतर पुन्हा उठून, कारण आताच काही दिवसांपूर्वीच भगवद्गीता ऐकलेली आहे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांच्या मुखारविंदातून, त्या भगवद्गीतेच्या ज्ञानाला पुरेपूर आपल्या जीवनामध्ये स्वीकार करून त्यानुसार कार्य करण्यासाठी अर्जुन उभा राहतो आणि प्रतिज्ञा घेतो. वास्तविक आपल्या जीवनामध्ये जे शोकमय स्थिती आहे, आपल्या जीवनामध्ये ज्या विपदाजनक स्थिती आहेत, त्या स्थितींमध्ये आपण कसं राहावं हे वास्तविक अर्जुन आपल्या समोर प्रकट करतो. एकदा मी असंच ऐकलेलं होतं की एक व्यक्ती सांगत होता की ऍक्च्युली आपलं जवळचं कुणी जरी गेलं ना तरी आपण बिलकुल शोक नाही केला पाहिजे. एका दृष्टीने ते बरोबर आहे, परंतु तशा पद्धतीने आपण आपलं हृदय कठोर बनवतो. वास्तविक हृदयामध्ये स्नेह, प्रेम, आपुलकी आणि नम्रता, कोमलता, करुणामय भावना ही असावी. कारण जर हृदयामध्ये करुणा भावना नाहीये
तर आपण कृष्णाला प्राप्त कसं करणार आहे? कृष्ण हे माखन चोर आहेत, दगड चोर नाही आहेत. कृष्ण तेच लोणी चोरतात की जे लोणी अतिशय सॉफ्ट आहे, मुलायम आहे, जे अतिशय शुभ्र आहे, ज्याच्यामध्ये कसल्याच प्रकारची अशुद्धता नाहीये, असं लोणी भगवान श्रीकृष्ण चोरतात. आणि जेव्हा आपण आपलं हृदय असं बनवतो, करुणामय, अतिशय मुलायम, कोमल, सॉफ्ट, आणि काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा सगळ्या अनर्थांपासून दूर, त्यावेळेस असं हृदय भगवान श्रीकृष्ण चोरतात. म्हणून कृष्ण माखन चोर आहेत. तर आपलं हृदय कोमल असलं पाहिजे. अर्जुन ज्यावेळेस अभिमन्यूच्या शवाला, अभिमन्यूच्या पार्थिव शरीराला ज्यावेळेस बघतो, त्यावेळेस तो त्या करुणेने, ते त्याच्या मुलासाठी असलेल्या स्नेहाने, प्रेमाने खूप रडतो. परंतु ही करुणेची भावना ही सेंटिमेंटल नाही आहे ना, केवळ भावनिक नाही आहे. त्याला सिद्धांताचा आणि योग्य कृती करण्याच्या तयारीचा आधार आहे. तर आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा कधी अशा स्थितीचा अनुभव करतो, त्यावेळेस निश्चितच दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली की आपल्या हृदयामध्ये करुणा असावी. आचार्य सांगतात, वैष्णव कोण आहे? पर दुःख दुःखी, पर सुख सुखी. की इतरांच्या दुःखामध्ये त्याला दुःख होतं, परंतु या जगामध्ये स्थिती काहीतरी वेगळीच आहे. म्हणून कुणी जर आपलं शोक, आपलं दुःख, आपल्या त्रास देणाऱ्या भावना ज्या आहेत, ते सगळ्यांना सांगतात ना, मी त्यांना सांगतो की आपलं जे दुःख आहे ना, ते 99% लोकांना सांगू नये. आपण आपलं दुःख 99% लोकांना सांगू नये, कारण त्यापैकी 90% लोकांना त्याच्याशी काहीच घेणं देणं नसतं, आणि 9% लोकांना आनंद असतो की आपल्याला तो प्रॉब्लेम आहे. फक्त 1% लोक वास्तविक आपल्या भल्यासाठी विचार करतात, वास्तविक आपल्या प्रगतीसाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या आनंदासाठी विचार करतात. आणि ते 1% लोक कोण असतात माहितीये? जे खरोखर भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा आश्रय घेण्यासाठी कटिबद्ध असतात, ज्यांना खरोखर त्यांच्या जीवनामध्ये कृष्ण हवाय. कारण जर हृदयामध्ये कृष्ण नसेल, कृष्ण प्राप्तीची अभिलाषा नसेल, तर जी करुणा असेल ती फक्त आपल्या कपड्यांना वाचू शकते, शरीराला नाही. ते फक्त आपल्या बाह्य स्थितीला ठीक करू शकते, आपल्या आंतरिक भावनेला नाही. म्हणून हा फॉर्म्युला, 99% लोकांना आपल्या प्रॉब्लेम्स विषयी सांगून काही फायदा नाही. 90% काही घेणं देणंच नसतं, 9% आनंद असतो की आपल्याला प्रॉब्लेम आहे. फक्त 1% जे खरोखर भगवंतांच्या प्रती शरणागत, खरोखर भगवंतांच्या उपदेशांचं आपल्या जीवनामध्ये पालन करण्याचा प्रयत्न करतायत, भले ते सफल न हो, लेकिन प्रयत्न पुरेपूर करतायत, अशा भक्तांचा जर आपण संग केला, तर निश्चित शोक, भय यांच्यापासून आपण थोडस वाचू शकतो. आता ह्या स्त्रिया मथुरेमध्ये कंसाच्या मृत्यूनंतर, कंसाच्या वधानंतर सगळ्या त्या पार्थिवांजवळ, त्या शवांजवळ येऊन विलाप करायला लागल्या. रडतायत. तर सुरुवातीला त्यांची जी उद्विग्न अवस्था होती, त्या अवस्थेमध्ये राहून त्या विलाप करायला लागल्या. परंतु तिथे कोण उपस्थित होते? तिथे कोण उभे होते? स्वतः भगवान श्रीकृष्ण. आणि
स्वतः भगवान श्री कृष्ण तिथे उपस्थित असल्यामुळे त्या सगळ्या स्त्रिया आता वास्तविक ज्ञान समजू शकत होत्या. आणि त्या या श्लोकामध्ये खूप सुंदर वर्णन करतात की वास्तविक तुमची जी स्थिती झाली आहे ना, त्या स्थितीला दुसरं कोणी कारणीभूत नाहीये. तुम्ही जी स्थिती आता अनुभवताय, ज्या स्थितीमध्ये तुम्ही निष्पत होऊन पडून राहिलेला आहात, या स्थितीचे कारण पूर्णपणे तुम्ही स्वतः आहात. कारण तुम्ही जी हिंसा चालवली होती कशासाठी, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी. बघा किती मोठं तत्वज्ञान त्या स्त्रिया सांगतात की आपल्या स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीच्या प्राप्तीसाठी इतरांना त्रास देण्याचा जो उपक्रम तुम्ही तो आपल्या जीवनामध्ये पुरेपूर राबवलाय, त्याची परिणाम त्याचा परिणाम म्हणून तुम्ही आता इथे मृत्यूच्या स्थितीला प्राप्त करून निष्पत पार्थिव शरीराच्या रूपाने पडून राहत. आता त्या स्त्रिया या भावनेला स्वीकार करू शकल्या का, कारण तिथे भगवान श्री कृष्ण उभे आहेत. शिल प्रभुपादजी तात्पर्यामध्ये लिहितात, भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीमुळे त्यांच्या हृदयाचं मनाचं शुद्धीकरण झालं, त्यामुळे त्या या वास्तविक सत्याला जाणू शकतात. आपल्या जीवनामध्ये सुद्धा, आपल्या जीवनामध्ये सुद्धा जर आपण भगवान श्रीकृष्णांना स्थान दिलं, भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशांना स्थान दिलं, भगवान श्रीकृष्णांच्या निर्देशांना स्थान दिलं, तर निश्चितपणे आपण वास्तविक सत्यता अनुभवू शकतो. कसे आहेत भगवान श्रीकृष्ण उपस्थित? एक तर भगवद्गीतेच्या उपदेशांच्या रूपाने स्थित आहेत. अभिमन्यूचा देह बघून ज्या वेळेस अर्जुन विलाप करतो, त्यावेळेस कृष्ण दोन पद्धतीने अर्जुनाच्या सोबत उभे आहेत. एक प्रत्यक्ष कृष्ण तिथे उभे आहेत, आणि दुसरे काही दिवसांपूर्वीच सांगितलेल्या भगवद्गीतेच्या श्लोकांच्या द्वारे, भगवद्गीतेच्या निर्देशांद्वारे, भगवद्गीतेच्या उपदेशाद्वारे कृष्ण अर्जुना समवेत आहेत. तर आज भलेही प्रत्यक्ष रूपाने भगवान श्रीकृष्ण आपल्या सोबत नाही आहेत, तर त्या स्थितीमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या उपदेशांच्या माध्यमातून आपल्या सोबत आहेत. भगवान श्रीकृष्ण श्रीमद भागवतमच्या उपदेशांच्या द्वारे आपल्या सोबत आहेत. आणि कलियुग तर खूपच सौभाग्यशाली आहे. कलियुगामध्ये आपल्या नामरूपाने कृष्ण आपल्या सोबत आहेत. कली काले नामरूपी कृष्णावतार. कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्णांचा अवतार हा नामरूपाने होतो. ज्या वेळेस आपण कृष्ण उच्चारतो ना, तर कृष्ण इथे उपस्थित आहेत, फक्त आपल्याला विश्वास नाही आणि अनुभव करू शकत नाही. पण भगवान श्री कृष्ण प्रतिक्षण नामरूपाने उपस्थित आहेत. म्हणून श्रीमद भगवत गीतेच्या उपदेशांना आपल्या जीवनामध्ये स्वीकार करण्यासाठी, म्हणून हरे कृष्ण महामंत्राच्या नामस्मरणाला नित्य घेण्यासाठी आपल्यामध्ये खूप दृढ कटिबद्धता असावी आणि खूप गंभीरता असावी, ज्याद्वारे आपण भगवान श्री कृष्णांचा आश्रय प्राप्त करून घेऊ शकतो. हे खूप आवश्यक आहे, अन्यथा जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या स्थिती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणार आहेत. है ना, कुणी गेलं तर नाही माझ्यासोबतच असं का झालं, काही नाही झालंय, फक्त तुझ्यासोबतच कधीच काही होत नाही, हे या जगातल्या प्रत्येक व्यक्ती सोबत होत. प्रत्येकाच्या घरी एक व्यक्ती गौतम बुद्धांजवळ आला आणि त्यांनी म्हटलं की माझ्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, खूप दुःख आहे, खूप दुःख आहे, एवढं दुःख आहे ना, मी काय करू, काहीतरी करा. गौतम बुद्धांनी सांगितलं, त्याला एक पोटली दिली आणि सांगितलं की जा याच्यामध्ये ना फक्त मुंडभर मोहरी घेऊन ये, त्या मोहरींनी तुझे सगळे दुःख मी घालवतो.
आणि तो व्यक्ती तिथून गेला. पण जातानाच गौतम बुद्धांनी एक गोष्ट अजून सांगितलं की अशा घरून मोहरी आण की ज्या घरामध्ये कधीच कुठलं अघटित घडलेलं नाहीये आणि त्या घरामध्ये कुठल्याच प्रकारचं दुःख नाहीये. सगळ्या परिसरामध्ये, सगळ्या नगरांमध्ये, सगळ्या गावांमध्ये तो व्यक्ती फिरला आणि रिकाम्या हाताने परत आला. कारण प्रत्येका घरी कुणी ना कुणी गेलेलं आहे, प्रत्येका घरी काही ना काही अघटित घडलेलं आहे, प्रत्येकाच्या घरी काही ना काही दुःख आहे, प्रत्येकाच्या घरी काही ना काही क्लेश आहे, प्रत्येकाच्या घरी कुणी ना कुणी त्रस्त आहे. हे सामान्य आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी अतिशय सामान्य गोष्टी आहे, प्रत्येकासाठी आहेत. फरक एवढाच की त्या स्थितीमध्ये आपण कशा पद्धतीने सामोरे जातो आणि त्या परिस्थितीचा सामना करत खंबीरपणे कसे उभे राहतो, जसा सामना अर्जुनाने केला. आणि हे करण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये भगवंताची कृपा प्राप्त करून घेणे खूप आवश्यक असते. आणि भगवंत आपली कृपा प्रदान करण्यासाठी एवढ्या सुंदर लीला करतात, स्वतः जन्म घेतात. अजन्म कृष्ण जन्म घेतो, ज्याचा कधीच जन्म होऊ शकत नाही असा कृष्ण देवकीच्या पोटी जन्म घेतो आणि यशोदेच्या अंगणी वावरतो. सुंदर जन्माष्टमी पर्व आपण साजरं केलं. तर भगवान श्रीकृष्ण आपल्याला आकर्षित करण्यासाठी अशा सुंदर लीला करतात. आणि ज्या जो कोणी भगवंतांच्या या लीलांना तत्वतः जाणतो, है ना, जन्म कर्म चमे दिव्यम एवं योवेति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म न येति माम इति अर्जुना, त्याला परत जन्म नाही मिळत, तो मला प्राप्त करतो हे भगवान श्रीकृष्ण सांगतो. परंतु भगवान श्रीकृष्णांची शरण ग्रहण करणे खूप कठीण आहे. का कठीण? गीतेमधला उपदेशच आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मान, सगळ्या तथाकथित धर्मांचा त्याग कर आणि मला शरणागती. अरे माझा पितृधर्म आहे, पुत्रधर्म आहे, सखा धर्म आहे, सखी धर्म आहे, देश धर्म आहे, जाती धर्म आहे, है ना, सगळे जण लढतायत का आमची जात आणि त्या आमच्या जातीला आरक्षण मिळालंच पाहिजे. आपले तथाकथित खूप धर्म आहेत. मानव धर्म आहे, सत्यता धर्म आहे, देश धर्म आहे, स्वधर्म आहे, बाकी काही असो नसो, माझं सगळं व्यस्त असलं पाहिजे. या सगळ्यांचा त्याग करून कृष्णाला स्वीकार करणं किती अवघड आहे. अर्जुन करू शकला. अर्जुनाने ज्या वेळेस कृष्णाने सांगितलं की अर्जुन बाण चालव, रथाचं चाक जमिनीमध्ये धसलेलं आहे कर्णाचं, पण तरी तू बाण चालव, अर्जुनने विचार नाही केला, ही तर अनिती आहे, मग कसं होईल, पुढे कलियुगामध्ये लोक माझ्यावर कादंबरी लिहितील मृत्युंजय नावाची आणि त्यात माझी भस्ना होईल. कलियुगामध्ये खूप सारे लोक म्हणतील की अर्जुन किती निर्दयी आहे. अर्जुनाने विचार नाही केला, कृष्णाने सांगितलं करिष्ये वचनम तव. कृष्ण तू सांगितले ना, बाण सोडलं. खूप अवघड आहे. भगवंताच्या प्रत्येक उपदेशाला यथारूप जसं आहे तसं आपल्या जीवनामध्ये स्वीकार करून त्यानुसार जीवन यातन करणे खूप अवघड आहे. पप्पा खूप कठोर आहेत, म्हणून आईची साथ लागते, म्हणून आईचं प्रेम आवश्यक असतं आणि ती आपली आई. आता काही दिवसानंतर 23 तारखेला ती आपल्या जन्माच्या रूपाने एक संधी आपल्याला देणार आहे की आपण तिची आराधना करू शकू. ती आपली आहे, आई आहे श्रीमती राधाराणी. ती राधाराणी जी भगवान श्रीकृष्णांची अंतरंग शक्ती आहे. भगवान श्रीकृष्णांच्या 3 शक्ती आहेत. पहिली संवित,
संधिनी आणि लादिनी, एक सच्चित शक्ती आहे, एक चित शक्ती आहे आणि एक आनंद शक्ती आहे. ती आनंद शक्ती म्हणजे श्रीमती राधारण. भगवान श्रीकृष्ण शाश्वत आहेत. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारण. कृष्ण अनादिर आदिर आहेत, त्यांच्या आधी कुणी नाही, अंती कुणी नाही, फक्त एकजण सोबत आहे, शाश्वत श्रीमती राधारण. एकदा भगवान श्रीकृष्ण गोलोक वृंदावनामध्ये बसलेले होते आणि त्यांनी जलामध्ये एका पाण्यामध्ये आपलं स्वतःचं रूप बघितलं. त्यांना खूप आकर्षण झालं. त्यांच्या डाव्या भागाचं रूप त्यांनी बघितलं आणि मग लीला सहाय्यासाठी त्यांनी स्वतःच्या शक्तीला प्रकट केलं. ती म्हणजे श्रीमती राधारानी, जी शाश्वत आहे. आणि नंतर मग आपल्या उजव्या बाजूपासून भगवान श्रीकृष्ण बलरामांची निर्मिती करतात, जेणेकरून बलरामजी मग महासंकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध हे प्रथम चतुर्व्यूह, नंतर द्वितीय चतुर्व्यूह आणि नंतर महाविष्णू गर्भोदक्षय विष्णू कारणोदक्षय विष्णू असे पुरुष अवतार या सगळ्यांचं पुढे निर्माण करू शकते. परंतु भगवंतांना आनंद प्रदान करणारी त्यांची आनंद शक्ती, लादिनी शक्ती, ती म्हणजे श्रीमती राधारानी. ही राधारानी आपले लीलांमधून, आपल्या उपदेशांमधून, आपल्या भगवंताप्रती असलेल्या शरणागत भावामधून आपल्याला शिकवते की आपण कसं भगवंताप्रती पूर्णपणे शरणागत असाव. आणि एखादा भक्त ज्यावेळेस प्रार्थना करतो ना राधाराणीची, त्यावेळेस राधाराणी कृष्णाला सांगते, हा चांगला आहे, याला घ्या, याला द्या आणि. आणि मग कृष्ण आपल्याला स्वीकार करतात. श्रीमती राधाराणीसाठी मी एक छोटीशी कविता लिहिलेली आहे. मनुष्य जन्म हा दुर्लभ क्षणभंगुर. मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे आणि क्षणभंगुर आहे. मनुष्य जन्म हा दुर्लभ क्षणभंगुर, तुझी एक आश्रय. या पूर्ण मनुष्य जन्मामध्ये तूच एक आश्रय आहे. मनुष्य जन्म हा दुर्लभ क्षणभंगुर, तुझी एक आश्रय. तुझ्याच चरणी बसलो राधाराणी हो, विणवितो पामर. राधे वृषभानु नंदिनी व्रज स्वामिनी, कृष्ण प्रेम प्रदायनी, भक्तांसी भक्ति देसी हो राधाराणी हो. राधाराणी आपल्याला कृष्ण प्रेम देऊ शकते, अन्य कोणीही आपल्याला कृष्ण प्रेम प्रदान नाही करू शकत, केवळ आणि केवळ श्रीमती राधाराणी. आणि जे श्रीमती राधाराणीचे अनन्य साधारण भक्त या परंपरेमध्ये येतात, म्हणूनच श्रील प्रभुपादांचे वडील गौर मोहंडे हे कुठलेही साधू त्यांच्या घरी यायचे त्यावेळेस म्हणायचे की हा जो माझा मुलगा आहे ना अभय, याला असा आशीर्वाद द्या की हा राधाराणीचा खूप मोठा भक्त होईल. है ना, ते कधी म्हटले नाही की हा कृष्ण भक्त व्हावा, तो म्हणे हा राधाराणीचा भक्त व्हावा. कारण राधाराणीचा भक्त जर कुणी झाला ना तर कृष्ण येऊन आलिंगन करतात. ही राधाराणीची महिमा आहे, ही राधाराणीची करुणा आहे, आदिशक्ती आहे. आणि ही राधाराणी आपल्यावर भगवत भक्ती कृष्ण प्रेम याचा वर्षाव करू शकते. आता राधाष्टमीचं पर्व आहे. वास्तविक पद्धतीने एक भक्त सांगतात की आपली जी संस्था आहे ना ती लोकांना सांगण्यासाठी, जगाला सांगण्यासाठी आहे. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस इस्कॉन. वास्तविक हे इस्कॉन नाही आहे. जर आंतरिक दृष्टीने बघितलं ना तर हे इस्रॉन आहे, इंटरनॅशनल सोसायटी फॉर राधा कॉन्शियसनेस. का? कारण आचार्य आपल्याला त्या भावाला स्वीकार करून, श्रीमती राधाराणीच्या भावाला स्वीकार करून कृष्णाच्या प्रति शरणागत जाण्यासाठी शिकवतात.
म्हणून जन्माष्टमी तर खूप महत्वपूर्ण पर्व आहे, पण राधाष्टमी त्याच्याही पेक्षा महत्वाचं पर्व आपल्या जीवनामध्ये आहे. आणि आता श्रीमती राधाराणीचा आविर्भाव दिन राधाष्टमी येते, आपण राधाराणीला कसं प्रसन्न करू शकतो? कुणाला प्रसन्न करायचं असेल तर आपण ओरडतो ना, है ना. छोटस मूल आहे घरामध्ये, ज्यावेळेस ओरडतो आई 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 जोर जोरात रडायला लागलं, किंकाळा फोडायला लागलं की आई सगळं काम सोडून त्या बाळाला घेण्यासाठी येते, तसंच आपणही ओरडायचं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. 16 शब्दांचा मंत्र आहे ज्याच्यामध्ये 8 वेळा हरे येतं. कृष्ण 4च वेळा येतं, रामही 4च वेळा येतं, हरे 8 वेळा येतं. ही हरे आहे राधाराणी. आपण प्रार्थना करतो हरे कृष्ण महामंत्राच्या माध्यमातून. हे भगवंतांची अंतरंगा शक्ती, हे श्रीमती राधाराणी, मला तुमच्या आणि भगवान श्री कृष्ण रामाच्या सेवेमध्ये संलग्न करा. हरे कृष्ण महामंत्र एक बाळाचा टाहो आहे, बाळाचं रडणं आहे श्रीमती राधाराणीच्या कृपेसाठी. तर राधाष्टमीचा हा सुंदर पर्व येतोय, आपण आपल्या भक्तीला, भगवान श्री कृष्णांप्रतीच्या आकर्षणाला, भगवंताच्या प्रेमाला प्राप्त करण्याच्या इच्छेला अधिक तीव्र बनूया. आणि या हरे कृष्ण महामंत्राचं नामस्मरण अधिक गंभीरतेने करत, भगवत भक्ती करण्याचा प्रयत्न करत, सगळ्या भक्तांच्या सोबत राहून कृष्ण भक्ती कृष्ण प्रेम प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया. राधाराणीला प्रार्थना करूया की कृष्ण से तोमार कृष्ण दिते पारो तोमार शकती आचे, आम्ही तो कंगाल कृष्ण कृष्ण बोली धाई तव पाचे पाचे. कृष्ण नाही आमच्याकडे, कृष्ण कुणाचे आहेत? कृष्ण राधाराणीचे आणि भक्तांचे, आणि ते भक्तच आपल्याला कृष्ण देऊ शकतात. ही प्रार्थना करूया आणि श्रीमती राधाराणीला शरणागत होत आपलं जीवन सफल करण्याचा प्रयत्न करूया. तर संक्षिप्त मध्ये आज आपण जी चर्चा केली, कंस आणि त्याच्या इतर योद्धा मित्रांच्या मृत्यूनंतर सगळ्या मथुरेच्या ज्या स्त्रिया आहेत ज्यांच्या पतींची मृत्यू झाली त्या येतात आणि विलाप करतात. तर ज्यावेळेस हे विलाप करण्याची स्थिती जेव्हा असते त्यावेळेस आपण कशा पद्धतीने रिॲक्ट करतो हे समजणं खूप आवश्यक आहे. आपण ते अर्जुनाचं उदाहरण घेऊन ज्यावेळेस अभिमन्यूचा मृत्यू होतो ते समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी याची वास्तविकता सत्यता जाणून त्याला आपण कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे याच्यावर आपण चर्चा केली. आणि अंततः आपल्याला कृष्ण भक्ती प्राप्त होण्यासाठी श्रीमती राधाराणीची कृपा किती महत्वाची आहे याच्यावर संक्षेप मध्ये आपण थोडासा चर्चा केली. श्रीमती राधाराणीच्या तत्वाच्या राधा तत्व आणि राधाराणीचे जे षड गोस्वामी वृंद आहेत त्यांच्यासोबतचे जे लीला आहेत ह्या खूप सुंदर आहेत. कधी वेळ मिळाला तर आपण त्याच्यावर चर्चा करू, परंतु आपण आपल्या जीवनामध्ये राधा तत्व राधाराणीच्या कृपेला स्वीकार करून कृष्ण प्राप्तीसाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे हे आपण बघितलं. वास्तविक इस्कॉन हे जीवन जगण्याची कला तर आहेच, पण ते त्यापेक्षाही महत्वाचं जीवन सोडण्याची कला अधिक आहे. इस्कॉन आपल्याला आर्ट ऑफ लिव्हिंग शिकवतं आणि त्याचबरोबर आर्ट ऑफ डाईंग शिकवतं. जगलं कसं पाहिजे हे तर शिकवतंच, परंतु मृत्यूला कसं सामोरं गेलं पाहिजे हेही आपल्याला शिकवतं. दुसऱ्यांच्या मृत्यूला आपण कसं सामोरं जातो आणि आपल्या मृत्यूला आपण कसं सामोरं जातो. अंतकालेचे मामेव स्मरण त्वा कलेवरम य प्रयाती समद्भाव याती नास्तोत्र संशय. मृत्यूच्या क्षणी भगवंताचं स्मरण करत जर आपण हरिनाम घेतलं तर निश्चित कृष्णाला प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. आपण थांबूया. हरे कृष्ण.
कृष्णदास माधुरी देवीदास बोलतो. हरे कृष्ण माताजी. आज येते का? हो हो येतोय. कृष्ण प्रभूजी, तुम्ही उदाहरण दिलं की प्रत्येकाच्या हृदयामध्ये भक्ती आहे आणि पण ती आपण म्हणजे श्रवण केल्यानंतरच ती भक्ती प्रकट होती. पण काही लोक खूप ऐकतात तरी पण त्यांच्या हृदयामध्ये काही परिवर्तन होत नाही, त्यांच्यामध्ये काही परिवर्तन होत नाही, त्याचं कारण काय? आणि दुसरा प्रश्न की भक्ताचं हृदय कोमल पाहिजे की कुणाला दुःख झालं तर आपण त्यांचं दुःख जाणलं पाहिजे. मग आपण काही लोकांना समजा आपल्या वाटतं की यांना खूप मोठं दुःख आहे तर आपण त्यांच्या दुःखामध्ये त्यांना साथ द्यायला पाहिजे, मग आपण त्यांना साथ देतो. पण काही लोक असे असतात की त्या टायमाला खूप छान राहतात आणि नंतर ते बदलतात, त्याचं कारण काय? या दोन प्रश्नाचं. ओके, पहिला प्रश्न आहे की श्रवणादी शुद्ध चित्त कोरिये उदय, म्हणजे कृष्ण भक्तीविषयी कृष्णाविषयी श्रवण केल्याने हृदयात भक्तीचा उदय होतो. परंतु आपण काही उदाहरण बघतो की खूप श्रवण कीर्तन चालू आहे पण काही फरक नाही पडत, बरोबर आहे. आता सध्या पावसाळा चालू आहे, आता एके दिवशी खूप जोराचा पाऊस चालू आहे आणि आपण ठरवलं की आता मी पावसात जाणार आहे, परंतु पावसात जाताना कसं जातोय, पूर्ण डोक्यापासून ते पायापर्यंत आपण रेनकोट घातलेला आहे, पूर्ण रेनकोट घातलेला आहे, हातामध्ये सुद्धा रेनकोटचे ग्लोव्ज पण घातलेले आहेत, पायामध्ये सुद्धा ते रबराचे मोजे घातलेले आहेत आणि या स्थितीमध्ये सुद्धा ती छत्री घेतली आपण आणि ती छत्री घेऊन पावसात गेलो आणि पावसात गेलो धो 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 पाऊस पडलेला आहे, खूप पाऊस पडतोय आपल्यावर, छत्रीवर, रेनकोटवर खूप पाऊस पडतोय आणि नंतर घरात येतो तो रेनकोट काढून ठेवतो, बघतो आपण कोरडेला कोरडेच. तर वास्तविक आपण भक्ती करताना बऱ्याचदा काय करतो माहितीये का, आपण आपलं हृदय लॅमिनेट करून ठेवतो, त्याच्यावरचा तो बर्फ एवढा स्ट्रॉंग असतो, एवढा स्ट्रॉंग असतो की प्रभुपाद काठी मारतात 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 पण तो काय फुटतच नाही. आणि जर फुटायला लागलं तर आपण दुसरं आच्छादन त्याच्यावर देतो, है ना. तर किती हरिनाम करतोय किंवा किती श्रवण कीर्तन करतोय, वास्तविक एक वेळ, फक्त आयुष्यात एक वेळ हरे कृष्ण महामंत्र जर नामस्मरण केलं ना, फक्त एक वेळ, फक्त एकदा म्हटलं हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 सब हरे हरे, हे पर्याप्त आहे, हे सफिशियंट आहे कृष्णा प्रति आपलं प्रेम जागृत करण्यासाठी. ते एक शुद्ध नाम घेण्यासाठी एवढी मशक्कत करावी लागते, मग त्याच्यासाठी सगळे नियमांचं पालन सगळं असं, कारण आपण आपल्या हृदयावरचं आवरण, ते उदाहरणामध्ये प्रभुपाद सांगतात बर्फाचं, पण आपण ते फौलादाचं बनवून ठेवलेलं आहे, भेदू शकत नाही. का? कारण काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि सगळ्यात महत्वपूर्ण मत्सर, द्वेष, हे एवढा एवढा घनघोर भरलेला आहे ना हृदयामध्ये, सूक्ष्म रूपाने तो दिसत नाही, तो एवढा भरलेला आहे की त्या सगळ्यांना छेदून कदाचित ते हरिनाम त्या हृदयाच्या अंतर्मनाच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून दोन पद्धती असतात, है ना, की जर एखाद्याला सर्दी झाली, एखाद्याला ताप आला, घसा खवखवतोय, सर्दी झालेली आहे आणि ताप आलाय, सगळं शरीर दुखतंय, अशा पद्धतीमध्ये दोन प्रकारे ट्रीटमेंट करावी लागते. एक, औषध घ्यावं लागतं, है ना, सर्दी झाली आणि घसा खवखवतो, एक आहे औषध घ्यावं लागतं आणि दुसरं आहे काही पथ्य पाळावे लागतात. हरिनाम औषध आहे, हरिनाम हे औषध आहे, त्याचा प्रभाव होतो, होत नाही असं नाही, 100% प्रभाव होतो. आपण ज्या वेळेस हरे कृष्ण महामंत्राचं नामस्मरण करतो त्याचा प्रभाव होतोच, परंतु पथ्य आपण उलट पाळतो. सर्दी झाली, घसा खवखवतोय, आपण एक ॲझिथ्रोमायसिन टॅबलेट घेतली आणि ती घेतल्यानंतर 10 बर्फाचे तुकडे खाल्ले,
तर काय होईल, त्या गोळीचा तर प्रभाव होतो आणि सोबतच या बर्फामुळे विपरीत प्रभाव होतो. डायबिटीसची गोळी खायची आणि नंतर इकडे 1/4 किलो साखर खायची, तर त्या गोळीने प्रभाव होणार आणि साखरेमुळे तो प्रभाव परत जशाला तसा होऊन जाणार, राईट. तर आपण ज्या वेळेस श्रवण कीर्तन करतो, ही आहे स्वीकार करण्याची पद्धती, आणि त्यासोबतच काही गोष्टींना त्यागण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावा लागतो. तो काय? अनर्थापासून वाचणे, निंदेपासून वाचणे. आपण लोक ज्या गोष्टी भक्तीला पूरक नाहीत त्या गोष्टींना त्यागणे. म्हणूनच रूप गोस्वामी काय म्हणतात, रूप गोस्वामी म्हणतात अनुकूलेन संकल्प प्रतिकूलेन वर्जनम. अनुकूलस्य संकल्प प्रतिकूलस्य वर्जनम. जे अनुकूल आहे त्याचा स्वीकार करणे आणि जे प्रतिकूल आहे त्याला त्यागणे, ह्या दोन्ही गोष्टी एक सोबत सोबत जर नाही चालत राहिल्या तर ते हरिनाम, तर ते श्रवण आपल्या छिंदंते हृदयस्थ ग्रंथी मुच्यंते सर्व किल्बिष, आपल्या हृदय ग्रंथींना छेदणार नाही. रेनकोट घालून पावसात गेल्याने आपण भिजणार नाही. भिजायचं असेल, ओलं व्हायचं असेल, पावसाचा आनंद घ्यायचा असेल तर रेनकोट घालून नाही जातात. त्याचप्रमाणे भगवत भक्तीचा खरा आनंद घेण्यासाठी श्रवण कीर्तन तर खूप महत्वाचं आहे, सोबतच कामाचं, क्रोधाचं, इतरांच्या प्रति द्वेषाचं, निंदेचं एक एक रेनकोट आहे तो काढून टाकावा लागेल. तो जर नाही टाकला तर आपण खऱ्या कृष्णप्रेमाचा आनंद अनुभवू शकणार नाही. आणि हे करत असताना बऱ्याचदा आपल्याला दुसऱ्याचं दिसतं की हा हा एवढा जप करतो पण बदलला नाहीये, तो एवढा जप करतो पण बदलला नाहीये. वास्तविक आपण ज्या वेळेस दुसऱ्याला बघतोय ना, त्यावेळेस आपण त्यांच्या प्रेरणादायक गोष्टींना बघून स्वतः प्रेरणा घेतली पाहिजे, आणि स्वतःला बघतोय त्यावेळेस आपल्या अनर्थांना बघितलं पाहिजे. आपण उलट करतो, आपण स्वतःला बघतो त्यावेळेस आपल्या भक्तिमय गुणांना बघतो, आणि दुसऱ्यांना बघताना आपल्याला फक्त अनर्थच दिसतात. दुसऱ्यांचे चांगले गुण बघून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपल्या अनर्थांवर आपण काम केलं पाहिजे. अनर्थ म्हणजे ते छन्नी हातोड्याने दगडामधून अनावश्यक दगड बाजूला काढणे, तर कृष्णप्रेमाची मूर्ती घडेल. अनावश्यक दगड जे आहे अनर्थाचं, अनावश्यक दगड जे आहे द्वेषाचं, अनावश्यक दगड आहे जे आपल्याला भक्तीपासून दूर घेऊन जातं, त्या दगडाला काढत गेलो तर कृष्णभक्तीची मूर्ती घडेल. आणि आपल्याला हवा आहे तो कृष्ण. आयुष्यात आपण ठरवलं पाहिजे मला काय पाहिजे, मला त्या व्यक्तीच्या दोषांवर विजय हवा की मला कृष्ण हवा, मला माझ्या क्रोधाचा सन्मान हवा की मला कृष्ण हवा, मला सगळ्या जगाने माझी वाहवा केलेली हवय की मला कृष्ण हवं, हे ठरवावं लागणार. ज्या वेळेस आपण ठरवतो की बाकी काही असो मला कृष्ण हवाय, तर मग कृष्ण हवा तर आपल्याला करावंही तेच लागेल. कृष्ण माताजी सोबत मी चर्चतो प्रत्येक क्षणी, कृष्ण तर आताच बसलाय हृदयामध्ये, परमात्मा स्वरूप आहे. तर प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक विपदाजनक स्थितीमध्ये, प्रत्येक प्रोव्होकिंग सिच्युएशन मध्ये, प्रत्येक मला जशी नकोय अशा स्थितीमध्ये मी कसं वागलं पाहिजे, मी असं वागलं पाहिजे जेणेकरून माझे गुरु महाराज आणि माझे कृष्ण माझ्या पाठीवर एक थाप देतील आणि म्हणतील वा बेटा तू हेच करायला पाहिजे होता. आपण असं करतोय का प्रत्येक क्षणी? आपण हा विचार केला पाहिजे की कृष्ण आणि गुरु माझे प्रत्येक ऍक्शन बघतायत आणि ती ऍक्शन बघून ते संतुष्ट होत आहेत का दुःखी होत आहेत. मी एक पाऊल कृष्णाकडे जातोय की एक पाऊल कृष्णापासून दूर जातोय, याचा जर विचार करत आपण निश्चित सगळे कार्यकलाप करत राहिलो गुरुच्या मार्गदर्शनाखाली, तर निश्चित आपण आपले ते आवरण भेदल्या जातील,
आणि श्रवण कीर्तन करत आपल्या हृदयातील कृष्ण प्रेम जागृत होईल. हे खूप महत्वाचं आहे. आणि तुमचा दुसरा प्रश्न म्हणजे आपण ज्या वेळेस अशी स्थिती बघतो त्यावेळेस त्या स्थिती पुरतं आपल्याला सगळं पडतं, किंवा काही लोक जे आहेत त्या त्या स्थितीमध्ये एकदम छान रिॲक्ट करतात, पण एकदा बाहेर गेलं की मग जशाला तसं. याला स्मशान वैराग्य म्हणतात, है ना. कुणाला जर अंत्यविधीसाठी एखाद्या प्रेताला स्मशानभूमीमध्ये घेऊन गेलं ना, तर तिथं लोकांच्या ज्या भावना असतात ना. मी एकदा अशाच एका अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी गेलो आणि कीर्तन चालू होतं, आम्ही थोडंसं कीर्तन करत होतो, कीर्तन करत सगळ्यांना बघत होतो. तर अंत्यविधीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. एक असतात की ज्यांना खरोखर खूप दुःख झालंय आणि ते त्या व्यक्तीसाठी विलाप करतात. दुसऱ्या प्रकारचे लोक असतात की जे बघतात की हे विलाप करतायत म्हणून त्यांचा विलाप बघून थोडंसं दुःख होतं. तिसऱ्या प्रकारचे लोक असतात की त्यांना थोडस आता समाजाचं प्रेशर आहे म्हणून तिथं आलेले असतात. काही प्रकारचे लोक असतात त्यांना काही घेणं देणं नसतं. आणि काही प्रकारचे लोक असतात की ज्यांना खूप तत्वज्ञान फुटतं अशा ठिकाणी, ते म्हणतात हे जीवन ना नश्वर आहे, या जीवनात काही राम नाही राहिलेलं आहे, काही खरं नाही आहे. आणि मग ते स्पर्शांमुळे वैराग्य एवढं येतं, एवढं तत्वज्ञान बोलायला लागतात की आपल्याला वाटतं अरे वा हे तर यांचा तर भागवतम क्लास ठेवला पाहिजे. पण एकदा ती स्थिती निघून गेली पहिले पाढे 55 बॅक टू स्क्वेअर 1, जे चालू आहे तेच चालू राहील. हे जे स्मशान वैराग्य आहे हे वास्तविक कृष्णाला आकर्षित करणार नाहीये. म्हणून कृष्ण सांगतात मात्र स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगम अपायिनो अनित्यम स्थाम तितिक्षस्व भारत. सुखामध्ये दुःखामध्ये हसूनी आसवांमध्ये, मागच्या आपल्या भागवत मध्ये मी माझी ती कविता सांगितली होती. सुखामध्ये दुःखामध्ये हसूनी आसवांमध्ये भाव भावनांमध्ये सदैव कृष्ण पाहतो. कसली स्थिती असो त्या प्रत्येक स्थितीमध्ये जर मी कृष्ण बघायला सुरुवात केली आणि त्या प्रत्येक स्थितीमध्ये कृष्ण बघण्याचा प्रयत्न करतो, तर निश्चित कृष्ण भक्ती आणि कृष्ण प्रेम मला प्राप्त होऊ शकत. तर हे जे असं थोड्याशा क्षणासाठी चांगलं वागणं म्हणजे स्मशान वैराग्य, जर हे आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला प्रत्येक क्षण कृष्ण भावना भावित होणं खूप आवश्यक आहे. आपण प्रत्येक क्षणी कृष्ण भावना भावित होऊन कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हरे कृष्ण. ठीक आहे माताजी. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे? ओके, खूप खूप धन्यवाद सुरजनाथ प्रभूंचे धन्यवाद, लातूरच्या सगळ्या भक्तांचे धन्यवाद जे मला परत परत थँक्यू प्रणित. थँक्यू माताजी. खरं आम्ही त्यांच्या उपदेशाचे चरण घेऊन आपण भगवंताची जी भक्ती आहे ते प्राप्त करू शकतो, पण ते प्राप्त करण्यासाठी हे प्रकृतीने म्हणजे आपल्या आईची म्हणजे राधाराणीची कृपा ही फार आवश्यक आहे ना. ते राधाराणी आपल्याला देऊ शकते. प्रकृतीने खरं पाहिलं तर म्हणजे कमी वेळामध्ये फार सुंदर रीतीने आपल्याला राधाराणीची कृपा ती कशा प्रकारे प्राप्त करावी याबद्दल प्रकृतीने फार सुंदर रीतीने सांगितलेले आहे. विशेष म्हणजे प्रभूजी लातूरच्या भक्तावर विशेष कृपा आहे आणि म्हणलं की लगेच प्रभूजी तयार होतात. एवढे त्यांनी बिझी शेड्यूल असताना पण प्रभूजी तयार होतात, त्याची विशेष त्यांचा अनुग्रह आहे. दासाचा अनुग्रह प्रभूजीचा आपल्या राहो तिचा आपण प्रार्थना करू आणि त्यांचे आपण 3 वेळेस खाली बोल म्हणून आभार व्यक्त करूया. वास्तविक लातूरच्या भक्तांचं प्रेम आणि भक्ती आहे ज्याच्यामुळे मी टिकून आहे. हरे कृष्ण.